नमस्कार, मी दीपक कुत्रेश्वर घेवारे, मी कंपोस्ट वाणिवडी तालुका जिल्हा धाराशिव. मी 5 एकरमध्ये ऊस लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि ऊस लागवड करण्यासाठी मजुराची टंचाई आणि मजुरावर मात करत सोप्या पद्धतीनं एक जुगाड तयार केलं. आपल्या सरीचा नांगर असतो, त्या नांगराला 4 इंची 2 पाईप बांधले आणि ते ताराच्या सहाय्याने पॅक केले आणि त्यानंतर 2 सिलिंडरचे ड्रम कट केलेले होते जनावराला पाणी पाजण्यासाठी. त्याच्यामध्ये बेणे टाकले, ऊसाचे बेणे, आणि दोंडोळा पद्धतीने बेणे तोडून घेतले आणि त्यानंतर तोडल्यानंतर की अशा पद्धतीनं की पहिला ट्रायल केला की ऊसाचं जे बेणं तोडलेलं होतं त्यामध्ये कसं पडतंय, मग ते बेणं व्यवस्थित पडायला लागलं. मग ते झाकण्यासाठी थोडा प्रॉब्लेम यायला लागला, मग ते झाकत नव्हतं. मग झाकण्यासाठी मजूर लागायचे, मग मजुरावर खर्च वाचवण्यासाठी मग मी एका सरीच्या नांगराला 2 इंची बोरचा पाईप बांधला आणि त्या 2 इंची पाईपच्या सहाय्याने ते बुजत गेलं प्रत्येक टिपटू. मग त्यामुळं मला सोपं वाटलं, म्हणून मी 6 फुटी सरी अगोदरच टाकली होती. त्यामुळं मी त्या पाईपच्या सहाय्याने बेणे बुजत गेलो. त्याची सुरुवात कशी झाली? त्याची सुरुवात अशी झाली की थोडं मी विचार करूनच ते पाईपाचं जुगाड नर्सरीच्या नांगराला पाईप जोडले 4 इंची आणि ते जुगाड करून सक्सेस होतंय का नाही पाहिलं. आणि ते सक्सेस झाल्यानंतर मी एका दिवसामध्ये पूर्ण 5 एकरची 6 फुटी पद्धतीने लागवड केली आहे. असं का करावं वाटलं की मजुराची टंचाई होती आणि वास्तविक पाहता मजूर जरी भेटले तरी हाय हे लागण 5 ते 6 दिवस गेली असती, कमीत कमी 5 ते 6 दिवस गेली असती. मग ते लाग 6 दिवस त्रास होत होता एवढं मजूर हँडल करणं ह्या गोष्टीमध्ये, म्हणून मी ट्रॅक्टरवाल्याकडून एका दिवसामध्ये 5 एकरचं जुगाड केलं, लावगण केली. बेणं कोणतं होतं? बेणं मी 86-032 बेणं वापरलं आहे आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मॅक्सिकन हरभरा 6 फुटामध्ये 2 काकऱ्या घेणार आहे. ट्रॅक्टरमध्ये काय काय बदल केले? ट्रॅक्टरमध्ये वास्तविक पाहता काहीच बदल केले नाही, फक्त सरीच्या नांगराला ऍडजस्ट केलं. खर्च किती आला त्याला? जे आपल्या सरीचा जो हिशोब आहे त्यापेक्षा 400-500 रुपये आगाव दिले ट्रॅक्टरवाल्याला, कारण की ते ट्रॅक्टर आहे ना ते स्लो गतीमध्ये चालवावं लागत होतं. फास्ट गतीमध्ये जर केलं तर बियाणेमध्ये अंतर पडत होता, प्रत्येक बियाण्यामध्ये अंतर पडत होता, म्हणून ट्रॅक्टरवाल्या संघ सहमत करून की 2 पैसे त्याला आगाव द्यावं लागते, कारण त्याचा डिझेलचा खर्च वाढतो आणि त्यामुळे त्याला एक्स्ट्रा पैसे दिले थोडे. मजूर लावून किती खर्च येतो? मजून लावून 30-40 हजार रुपये खर्च गेले असते माझं 5 एकर लावण्यासाठी आणि ते पण 8 दिवस गेले असते लागवड. असा खर्च किती आला 5 एकर? असा खर्च 15 हजार रुपये आला. एवढे रान लावायला किती वेळ लागला? तेवढं लागण करण्यासाठी माझं सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत मी लागवड केली, कारण पहिल्या स्टार्टला जुगाड करण्यासाठी माझे 2 तास त्याच्यामध्ये गेले होते. इतर शेतकऱ्यांना फायदा होईल का? इतर शेतकरी नक्कीच, की हा व्हिडिओ माझ्याकडे बनवलेला आहे, इतर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल की हे पाहून आपण सुद्धा या टेक्निकल पद्धतीने लागवड करावी. सगळ्यांना करणं शक्य आहे का? सगळ्यांना करणं शक्य आहे, कारण ही एकदम सोपं आहे, त्यामुळं सोपं असल्यामुळं कुणालाही अडचण येणार नाही. तसं अडचण आलीच तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. माझा नंबर आहे 86-68-39-49-00.